विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल Yeah.
सत्तर स्वानुभावनी जाती सत्तर स्वानुभावनी जाती सत्तर स्वानुभावनी जाती सत्तर स्वानुभावनी जाती
पूजाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवातूचि गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने श्री निवृत्ति दासु अवधारि जोजी ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मणीन्द्रैः समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाडुरङ्गकारु प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची विठल 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 पांडुरंग परमात्म्याच्या परमकृपा आशीर्वादाने सकल संतजनांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आईसाहेब रेणुका मातेच्या या पावन अशा भूमीमध्ये माऊली गुरुदेव सेवा महिला सेवा समिती गांधीनगर यांच्या विद्यमानाने दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेला श्रीमद भागवत कथा हरिकीर्तन अखंड हरिनाम सप्ताह आणि आज आपल्या या सप्ताहाचा 6वा दिवस दादा थोडा इको कमी करा आज आपला सप्ताहाचा 6वा दिवस 6 दिवस झाले आपण या ठिकाणी हरिभक्तपरायण शिवराज महाराज पवार यांच्या अमृततुल्यवाणीमधून परमपावनी श्रीमद भागवत कथा या ठिकाणी श्रवण करत आहात आणि आजची 6व्या दिवसाची सेवा म्हणून आजच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीसंत तुकोबराय यांचे निष्ठावंत शिष्य आणि खऱ्या अर्थाने ज्यांचा अधिकार जर विचारात घेतला तर ज्यांच्यासाठी तुकोबरायांना वैकुंठ गमनानंतरही परत यावं लागलं अशी अधिकार संपन्न असलेले अत्यंत निष्ठावंत भक्त संत श्री संत निळोबराय यांचा 4 चरणाचा
आणि अतिशय सुंदर असा अभंग आहे. या अभंगामध्ये खऱ्या अर्थाने परमार्थिक मार्गासाठी, परमार्थिक साधनेमध्ये प्रगती करण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या जी घटक आहेत, खऱ्या अर्थाने परमार्थाची प्रगती जर व्हावी तर त्याकरिता आवश्यक असलेल्या ज्या बाबी आहेत त्या उत्तरोत्तर वाढून आत्मानुभवापर्यंत पोहोचावं, या आत्मानुभवाची साधना कशी असावी त्याचं मार्गदर्शन करणारा अभंग आहे विठ्ठल. जरा सगळ्यांना असं वाटत असेल साईज फार घाईत दिसतायत, पण घाई फक्त एवढ्यासाठी आहे, याचं तंत्र बिघडेपर्यंत आपला कार्यक्रम आटोपला पाहिजे, बाकी दुसरं काही नाही. डॉक्टरांनी बोलायला नाही सांगितलंय, जे आज तरी तुमच्या समोर आवाज निघतोय पण याच्या 3 दिवस अगोदर जी कथा आटोपली ते पूर्ण आवाज गेलेला होता, आणि डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही 8-10 दिवस परिपूर्ण मौन कराल तर तुम्ही पुढे बोलू शकाल. म्हटलं बोलल्याशिवाय जमत नाही, आणि देवाने दिलेली सेवा आहे ती करून घेणारा तो आहे, देहही त्याचा आहे, तो बघेल काय करायचं ते. आणि म्हणून त्या ठिकाणी थोडं घाई याकरता चालली आहे की शारीरिक तंत्र बिघडण्याच्या अगोदर अध्यात्माची साधना पूर्ण करून घेतलेली फार चांगली असते. खरं तर यातून 2 गोष्टी शिकायच्या आपल्याला, जास्त वय होईपर्यंत आणि शरीराची हाळ कुटकुट करेपर्यंत परमार्थ साधून घ्यावा हे यातून आपल्याला शिकायचंय. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून या अभंगामध्ये महाराज फार सुंदर असं वर्णन करतात. तुकाराम महाराजांचा आणि निलोबरांचे अभंग जर विचारात घेतले तर शेवटचं, ज्यावेळी आपण शेवटचं चरण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी तुकाराम महाराजांचा आणि निळोबरायांचा जरा लवकर फरक कळत नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी शिष्याची निष्ठा समजते की किती निष्ठावंत ते शिष्य असतील. खऱ्या अर्थाने गुरु सेवा आणि सद्गुरूंविषयी असलेली परिपूर्ण निष्ठा याचं मूर्तिमंत प्रतीक माऊलींच्या नंतर जर कोणी बघायला मिळतात तर ते म्हणजे निळोबराय आहे. की ज्यावेळी भगवंत त्यांच्या प्रत्यक्ष भेटीसाठी आले त्यावेळी त्यांची सरळ वाक्य आहे की तुला कोणी बोलावलंय, आणि बोलावल्या वाचवणी आला असी तू कशासाठी आला इथे, तुला आम्ही बोलावलेलं नाही, आम्ही आमच्या सद्गुरूंना बोलावलेलं आहे. म्हणून ईश्वरापेक्षाही सद्गुरूंवरती अत्यंत निष्ठा असलेलं असं खऱ्या अर्थाने शिष्यत्व जर कोणाचं असेल तर ते म्हणजे निळोबरायांचं आहे. आणि अशा निळोबरायांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. खरं तर पहिल्या चरणाचा विचार केला तर असा बऱ्याच वेळा आपल्याला गोंधळ होतो की घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली, अर्थात घडो म्हटलंय म्हणजे कुठेतरी मागणी प्रकरणातील हा विषय येत असावा असा थोडासा आपला मनामध्ये गोंधळ होतो. पण खरं तर हा मागणीपर प्रकरणातला अभंग नाहीये. याचं कारण म्हणजे असं की या ठिकाणी निळोबारायांनी मागणी मागितलेली नाही, या ठिकाणी या अभंगाच्या माध्यमातून निळोबारायांनी आध्यात्मिक साधनेसाठी आवश्यक असलेल्या बाबी स्व अनुभवातून लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला की स्वात्म अनुभवापर्यंत जर पोहोचायचं असेल तर त्याकरता गरजेची असलेली जी साधनं आहेत ती कशा प्रकारची असावी जेणेकरून आपल्याला आध्यात्मिक मार्गात मार्गदर्शन मिळू शकेल की या घटना ही घटक जर आमच्या जीवनामध्ये आली तर निश्चित आम्हीही आमच्या स्वानुभवापर्यंत पोहोचू शकू, स्वात्मदर्शनापर्यंत पोहोचू शकू. आणि म्हणून तुकोबराय निळोबराय या ठिकाणी सांगतात या अभंगाच्या माध्यमातून की जर तुम्हाला आत्मानुभवापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याकरिता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे की तुमच्या जीवनामध्ये अशा व्यक्तींचा, अशा साधकांचा, अशा सद्भक्तांचा सत्संग घडला पाहिजे, समागम घडला पाहिजे, सहवास घडला पाहिजे की त्यांच्यामुळे तुमच्या अंतःकरणातली प्रवृत्ती जाईल आणि निवृत्ती जागी होईल. अर्थात प्रापंचाविषयीची, संसार उपभोगांविषयीची प्रवृत्ती निघून जाईल आणि परमात्म प्राप्तीचा, निवृत्तीचा मार्ग तुमच्या अंतःकरणामध्ये दृढावेल. याकरिता आवश्यक असलेलं वैराग्य आणि त्या वैराग्यातून प्राप्त होणारं स्वात्मज्ञान याच्यासाठी ही संगतीच अत्यंत महत्वाची आहे. आणि ही संगती जर तुम्ही प्राप्त कराल तर तुम्ही निश्चितच तुमच्या निजानंदापर्यंत पोहोचू शकता. आणि म्हणून सांगितलं की त्या सुखापर्यंत पोहोचायचं असेल, परमार्थाच्या त्या अनुभवापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याकरता तुम्हाला संगती हवी आहे. पण कुणाची संगती हवी आहे ती अभंगाच्या पहिल्याच्या घडो घडो त्या
ज्यांचे प्रेम विठ्ठली, मग कुणाची संगत घडावी म्हणजे आम्हाला आमच्या परमार्थाच्या त्या ध्येयापर्यंत पोहोचता येईल, तर त्याकरिता त्यांची संगती हवी ज्यांचं प्रेम परमेश्वराशी जुळले, अर्थात भगवंतावरती ज्यांचं प्रेम आहे त्यांची संगत घडणं अत्यंत महत्वाची आहे. भगवंतावरती प्रेम करणारी माणसं किती आहे, पहिला प्रश्न हा पडतो. मग हा भगवत प्रेमी ओळखावा कसा? इथे किती माणसं आहेत जी देवावर प्रेम करतात? आम्हाला एक ही विचित्र सवय आहे, तुम्ही प्रश्न विचारत नाही ना म्हणून मी प्रश्न विचारत असते. किती माणसाची देवावर प्रेम करतात? एकही नाही. महात्वर करा ना, हात आहेत ना. अमथं अमथंच असतं आमचं. एका प्रश्नाचा विचार करायला आम्ही 8 दिवस घेतो. खरं सांगू का बाबांनो, इथे ना हा आपला म्हणजे एक परिवाराचा सप्ताह आहे म्हणून मी इतक्या मनमोकळेपणाने तुमच्याशी संवाद साधत असते. आणि कीर्तनामध्ये संवादच साधायचा आहे. तो संवाद यासाठी साधायचा आहे कारण संवाद साधाल तर आतलं चैतन्य नक्की जागृत होणार आहे. आणि आपल्या आतलं चैतन्य जागृत व्हावं याकरिताच आपल्याला बोलावं लागणार आहे, त्यातून ती ऊर्जा संपादित करावी लागणार आहे. आणि म्हणून तुम्हाला विचारायचं आहे की देवावरती प्रेम करणारी माणसं किती आहेत. प्रेम करणारी भरपूर आपल्याला दिसतात. सगळीच जण म्हणतात आम्ही देवावरती प्रेम करतो, पण मी म्हणते यातली देवावरती प्रेम करणारे फार तुरळक आहेत. करोडोतून एखादाच भगवंतावरती प्रेम करणारा असतो. आजकाल नवीन पद्धत निघाली आहे. पहिले सगळेजण ज्ञानाच्या मागे पडत होते. माझ्यात ज्ञान किती आहे हे दाखवण्याची सगळीकडे चढीवर ओढ चालली होती. त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचा अभ्यास करून त्याच्यामध्ये संस्कृत आदी सगळं पांडित्य मिश्र करून त्या ठिकाणी ज्ञानाचं प्रगटीकरण हा एक वेगळी मोहीम चालली होती. आता दुसरी मोहीम चालू झाली आहे, ती म्हणजे आम्ही भगवंताचे किती प्रेमी आहोत हे दाखवण्याची. आणि खरं सांगू का बाबांनो, त्याच्यामुळे ना सगळी जण फार बोलायला लागली. प्रेम हा बोलायचा विषय नाहीये. ज्यावेळी प्रेम बोलायला लागतं ना त्यावेळी ते प्रेम प्रेम राहत नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून प्रेमी ओळखावा कसा? जो शब्दातून आपलं प्रेम व्यक्त करत असेल, मला तरी असं वाटतं तो भगवंतावरती प्रेम करत नाही. केवळ भगवंतावरती प्रेम करतोय असं दाखवणं आहे. प्रेम तर ते आहे, प्रेम तर गुपित असतं, प्रेम दाखवल्या जात नाही. प्रेम किती आहे हे दाखवण्याचा विषयच नाहीये. तुम्ही जर कोणी म्हणत असेल की आमचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, किती प्रेम आहे हे दाखवू शकत नाही पण वेळ प्रसंगी नक्की दाखवेल, तर हे जर शब्दामध्ये येत आहे तर याचा अर्थ असा आहे की तो व्यक्ती तुमच्यावर प्रेम करतच. जिथे प्रेमाची अभिव्यक्ती शब्दाच्या माध्यमातून होते त्या ठिकाणी प्रेम राहत नाही, पण जिथे प्रेमाची अभिव्यक्ती कृतीतून होत असते खऱ्या अर्थाने ते खरं प्रेम आहे. मग खऱ्या प्रेमाचा अर्थ काय आहे? मग कृती म्हणजे काय? तर आम्ही हातावरती नावं करून घेऊ, गळ्यामध्ये देवाचे फोटो टांगून घेऊ, हे प्रेम नाही आहे बाबांनो. खरं सांगू का तुम्हाला, फार विचित्र सवय लागली आपल्याला. हातावरती काही मुली काय करतात, कृष्णाचं मेहंदी काढतात दोन्ही हातावरती. मला सांगायचंय जरा की प्रेम आणि प्रेमामध्ये आदर श्रद्धा विश्वास या अत्यंत महत्वाच्या गोष्टी असतात. पवित्रता शुद्धता हे प्रेमाची अंग सांगितलेली आहे. त्याच्यामुळे हातावरती जर तुम्ही कृष्णाचं चित्र काढता आहात तर तुम्ही ज्यावेळी शौचाला जाता त्यावेळी ती अशुद्धी तुमच्या हाताला लागते, त्यावेळी तुम्ही हात धुता, त्यानंतर आपण कितीतरी प्रपंचाची कामं करत असतो त्या ठिकाणी त्याची विटंबना होते. आणि विटंबना जर होत असेल तर ते प्रेम म्हटलं जाऊ शकणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, भावनेमध्ये आणि अंधश्रद्धेमध्ये फार फरक असतो. खरी श्रद्धा काय आहे? खरी श्रद्धा ती आहे की जी त्याचा सन्मान करते, ती त्याची किंमत वाढवणारी असते. आणि जिथे सन्मान होत नाही, किंमत होत नाही, तिथे फक्त प्रदर्शन होतं. आणि जिथे प्रदर्शन होतं मग त्या ठिकाणी प्रेमाची गरिमा राखल्या जात नाही. त्याच्यामुळे कंठामध्ये आपण भगवंताच्या मूर्ती लटकवतो वगैरे वगैरे आदी जे हे प्रकार आहेत ना, या सगळ्या गोष्टी काय आहे? भगवंताच्या विटंबना करवणाऱ्या गोष्टी आहेत. मगाशीच आमचा एक विषय झाला की पत्रिकावरती आपण भगवंताची देवाची फोटो छापतो, ती फोटो त्या पत्रिका आपण कुठे कुठे चिपकवत असतो. बसवरती चिपकवतो, लोक त्याच्यावरती थुंकतात. आपल्याच हातून आपल्याच देवांची आपण विटंबना करतो. या गोष्टी आपल्या हातून व्हायला नको याच्यासाठी आपण कुठेतरी भगवंतावरती जर प्रेम करत असाल तर हा भाग सगळ्यांच्या लक्षात येईल आणि सगळे याचं जरा पालन करतील असं मला वाटतं.
या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. प्रेम कुठे आहे? प्रेमाच्या ठिकाणी प्रेम ज्याच्यावरती आपण प्रेम करतो ती वस्तू ती व्यक्ती इतकी जपल्या जाते की मला कुठलाही त्रास झाला तरी चालेल, पण माझ्यामुळे माझ्या प्रेमीला कुठल्याही प्रकारचा त्रास व्हायला नको. देवाच्या समोर जर तुम्ही हट्ट करत असाल की देवा हे मला तू का दिलं नाही, हे तू मला दिलंच पाहिजे, हा हट्ट करताय, अर्थात तुम्ही प्रेम करत नाही. प्रेम करणाऱ्यांनी हट्ट करायचा नसतो, ज्याला प्रेम द्यायचंय ना त्यांनी हट्ट करायचा असतो. म्हणून देव आपल्याकडनं हट्टानी करून घेणार आहे, आपल्याला देवाकडे हट्ट करायचा नाहीये. आपण हट्ट करतो, हट्ट करण्याचा अधिकार प्रेमामध्ये आहे, पण कोणाला? ज्याच्यामध्ये द्वैतच राहिलं नाही त्याला. जिथे वेगळंपणच राहिलं नाही त्या ठिकाणी हट्ट येईल. पण इथे विषय असा उरला आहे की आम्ही या बळावरती म्हणतो, आम्ही 10 माळी जर जपतोय तर देवा तू आमचं भलंच केलं पाहिजे, याचा अर्थ आपला देवावरती प्रेम. मी काय केलं? मी गुलाबाचं फूल दिलं, मी फार मोठा गुलदस्ता दिला, मी एवढा मोठा हार घेऊन गेलो, आणि महाराजांनी तर गळ्यामध्ये हार घातलाही नाही. घालणं न घालणं हा त्यांचा विषय आहे. देणं तुझं काम होतं, देण्यापर्यंत तुझं काम होतं. दिल्याच्या नंतर समोरचा व्यक्ती त्याची काय किंमत करतोय? तुझं प्रेम आहे म्हणून ती व्यक्ती तुझ्यावर प्रेम करत असेल असं काही ठरलेलं नाहीये. मग तुझं जर प्रेम आहे तर तुझं प्रेम एवढंच आहे की त्याच्या चरणावरती नेऊन टाकणे, त्याची विल्हेवाट कशी लावायची हे काम त्याचं आहे. बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो, एखाद्या महात्म्याच्या दर्शनाला आपण गेलो आणि तिथे जाऊन काही लोकांना सवय असते, काही लोकांना सवय असते आपली श्रीमंती दाखवण्याची, आणि त्या ठिकाणी गेले ना की फार मोठं काजू बदाम सगळं घेऊन जातील, फार मोठी महागीची शॉल कपडे वस्त्र सगळं घेऊन जातील, आणि तिथे एखादा साधारण मनुष्य बसलेला असेल आणि ती वस्तू घेऊन जर त्यांनी त्याच्या हातामध्ये दिली की घे बाबा तुला दिली म्हणून, तर यांच्या लगेचच जीवावरती येतं काय महाराजांना आमच्या प्रेमाची किंमत नाही, एवढं सगळं आम्ही या महात्म्यासाठी खर्च केला आणि या महात्म्याने ती सहज वस्तू दुसऱ्या कोणाला देऊन टाकली, अंगावरती घातली सुद्धा नाही. अर्थात तुम्हाला इथे अपेक्षा आहे प्रेम नाही. प्रेम जर असेल तर मग तुम्ही वस्तू दिल्यानंतर तुमचा त्या वस्तूशी संबंधच सुटला, पण जर तुम्ही त्याच्यावरती प्रतिक्रियेची अपेक्षा करत असाल तर ते प्रेम म्हटलं जाणार नाही, त्याला स्वार्थ म्हटला जातो. आणि म्हणून आपण सगळी जण भगवंतावरती प्रेम करत नाही, आपण सगळी जण स्वार्थी आहोत, आपण स्वार्थासाठी देवाच्या समोर मस्तक टेकवणारी लोक. आणि हेच कारण आहे की आपल्या संगतीत राहून सुद्धा सुखाची प्राप्ती होईल की नाही माहिती नाही, पण दुःख इतकं भेटतं ना की त्याची गणना केल्या जाऊ शकत नाही. याला कारण काय आहे? देवावरती प्रेम असणारी सगळीच माणसं असं म्हणतात की आम्ही देवावरती प्रेम करतो, देवावर आम्ही किती प्रेम करतो याची फार मोठी मोठी मेसेज पाठवणारी सुद्धा माणसं असतात. मला प्रश्न पडतो बाबांनो, जर कृष्णावरती तुमचं इतकं प्रेम जडलंय तरी सुद्धा एखाद्या माणसाने ब्युटी पार्लर मध्ये जाऊन फेशियल करून यावं, मला असं वाटतं याचं प्रेम त्याच्या देहापुरतच आहे. मी असं म्हणत नाही की तुम्ही ब्युटी पार्लर मध्ये जाऊ नका किंवा काही, मी उदाहरणार्थ तुम्हाला हा विषय सांगते आहे. कारण गोपिका त्या होत्या ज्या फक्त नटायच्या कृष्णासाठी, आणि नटांना सुद्धा त्या इतक्या भान विसरून जायच्या, इतक्या कृष्ण प्रेमामध्ये तल्लीन होऊन जायच्या की आपण प्रसंग ऐकला आज लग्न झालंय देवाचं, मग तुम्ही रासलीलेचा प्रसंग ऐकला असेल की कानातलं नाकात जायचं, तोंडाची लाली पोटाची लाली डोळ्याला लावल्या जायची, कुठलंच भान उरत नव्हतं, कोण काय म्हणेल याची सुद्धा पर्वा राहत नव्हती. पण जर आम्ही मेकअप करत असाल आणि मेकअप करून जर तुम्ही म्हणतात आम्हाला कृष्णावरती प्रेम आहे, तर मला असं वाटतं लोकांना आमचा देह चांगला दिसावा याच्यासाठी जर आपला देहाचा शृंगार चालू असेल तर तो माणूस देवावरती प्रेम करू शकत नाही. हे मान्य आहे सगळ्यांना? आता सांगा इथे किती लोक आहेत जी देवावर प्रेम करतात? आता खबरदार एकाचा हात वर झाला तर. देवावर प्रेम करायला ना धाडस लागतं. प्रेम हा धाडसाचा विषय आहे, आणि त्या प्रेमाला आजकालच्या पिढीने कुठल्या कुठे नेऊन ठेवला, कुठे नेऊन ठेवलाय त्यांना त्या प्रेमाचा अजूनही अर्थ कळालेला नाही. प्रेम कुठलंय? प्रेमाची खरी भाषा परिभाषा रुक्मिणी मातेनेच सांगितली. देवाला पाहिलेलं होतं का? नाही, पण देवाची गुण ऐकली होती, आणि गुण ऐकली होती म्हणून गुणांवरती भगवंताची निवड केली आहे. मग रुक्मिणी मातेने तरी देवाचे गुण जाणून देवाची निवड केली. गोपिकांनी देवाचे कोणते गुण जाणले? देवाच्या गुणांचा जर तुम्ही वृंदावनातला जर परिचय घेतला, गोकुळातल्या कृष्णाचा जर परिचय घेतला, द्वारकाधीश बाजूला सोडा, गोकुळातल्या कृष्णाचा परिचय जर घेतला तर याच्यात सगळेच अवगुण होते. कुठले गुण होते याचे? हा चोरी करत होता बरोबर,
हा दया दुधाची मडके फोडत होता, हा कोणाला कामाला जाऊ देत नव्हता, आणि काम करणारा माणूस असेल तर त्याची खोडी काढून त्याचं काम बिघडवणारा होता. बरोबर ना? आणि नुसतं उंदडायचं आणि खेळायचं एवढंच काम याला माहिती होतं. केवळ हा फक्त छेडच काढायचा. याच्या फोड्या जर मग बघितल्या तर नाथ महाराजांनी तर पूर्ण वर्णनच केलं आहे. शेवटी त्या गौडांनी म्हणतात, याच्या खोड्या किती किती सांगू, मही पात्र सिंधू वाटे. कोणता याचा चांगला गुण होता? एखाद्याने रांगोळी काढली की याने जावं नष्ट कमल दळ काढून यावं. त्याच्या त्या लिलेसाठी संतांना शब्द शोधावा लागला, अष्ट कमळ दळ काढली. मग याचा जर विचार केला तर हा कोणत्या गुणाच्या पासंगीत बसत होता? हो विचार जर केला तर काळा काळा ढोस पायाच्या नखापासून त्या डोक्याच्या केसापर्यंत अख्खाच काळा. आणि उष्ट खायचा गवडी यांची. गवडी याची तात पीरे, हो गवडी याची तात पीरे, याची तात पीरे, याची तात पीरे. कोण पोरी ती चांगलीना, कोण पोरी ती चांगली नवल के भरे के भरे, हो न करे आलो पाच कोणे. गौडी यांची ताक पिरे कोण पुरे चांगली नवल केवडे केवडे, कोण न कडे कानोबाचे कोडे. अर्थात भगवंत तिथे आपलं ईशत्वही विसरून बसले आहेत, आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंत त्या मुलांच्या सारखा त्या गौडी यांच्या पोरांसारखा व्यवहार करतायत. मग मला सांगा आता याचे कोणते गुण चांगले होते? हो हा गोकुळात असताना यांनी फक्त धिंगाणा घातला, याचे कोणते गुण चांगले होते? मग यांच्या याच्या ना गुणाचा विचार केला ना अवगुणांचा विचार केला. गोपिका ज्यावेळी भगवंतावरती प्रेम करतायत ना, तो अगुण जाणून भगवंतावर प्रेम करतायत. गुण अवगुण याच्या पलीकडचा आहे अगुण. गुणा आला विटेवरी, म्हणजे ज्यावेळी तो गुण धारण करतो त्यावेळी तो सगुणामध्ये येतो. पण या गोपिकांनी भगवंताच्या सगुण आणि निर्गुण या दोन्ही तत्वांना ओलांडलं, आणि या दोन्ही तत्व ओलांडल्यावरती त्यांनी जाणलंय की हा ना अगुणी आहे ना सगुणी आहे. हा गुण आणि अगुणांच्या पलीकडचा आहे. हा सगुणही नाही आणि हा निर्गुणही नाही. संतांनाही प्रश्न पडला, त्यावेळी त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनीच दिलं. तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे. तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. आणि म्हणून त्या ठिकाणी या दोन्ही गुणांच्या पलीकडे जाऊन ज्याचा कुठलाच गुण नाही असा जो गुणातीत आहे, गुणमय नाही. रुक्मिणी मातेने भगवंताचं चयन केलं पण गुणमय जाणून चयन केलं, पण गोपिका भगवंताचं चयन करतायत, गुणरहित जाणून चयन करतायत. आणि खरं प्रेम ते आहे विठ्ठल विठ्ठल. मग यांना कृष्णाचं आवडलं काय की ह्या प्रेम करताय? यांना कृष्णाचं आवडलं काय? जिथे आवड आणि निवड खुंटली, जिथे आवड आणि निवड खुंटली, ज्या ठिकाणी गुणांचा भेद निघून गेला, ज्या ठिकाणी प्रकृतीचाही भेद निघून गेला,
आणि त्या कारणाने अंतकरणाच्या ठिकाणी असलेल्या वृत्तीच कृष्णमय झाल्या. त्याच्यामुळे वृत्तीच्या ठिकाणी ना काम उरला, ना क्रोध उरला, ना अहम उरला, ना कुठला विकार उरला. विकार शून्य झाला. जसा भगवंत विकार रहित आहे, जसा भगवंत विकल्प रहित आहे, जसा भगवंत गुण रहित आहे, तशा ज्यावेळी गोपिका होत आहेत ना, त्यावेळी त्या गुण रहिताशी त्यांचं तादात्म्य जुडतंय आणि यातून जे घडलं ते खरं प्रेम आहे. म्हणून प्रेमा भक्तीचं लक्षण सांगत असताना भागवतामध्ये केवळ आणि केवळ गोपिकांचं उदाहरण येतं. आणि म्हणूनच त्या ठिकाणी खरं प्रेम हे आहे की ज्यांनी स्वतःला विकलं आहे, स्वतःला विकलंय, स्वतःला परिपूर्ण समर्पित केलंय की आता मी आणि माझेपणाचं काहीही उरलेलं नाही, हे सगळं समर्पित करून ज्या ठिकाणी केवळ आणि केवळ साधा कोरा कृष्ण उरला, लक्षात ठेवा साधा कोरा कृष्ण उरला, की आता त्याच्याकडनं काही घेण्याची इच्छाच नाही, फक्त तिथे देण्याचाच विचार आहे, खरं ते प्रेम आहे. मग आमच्या संतांनी भगवंताला देण्याचं काम केलंय, भगवंताकडनं घेतलेलं नाहीये. जरी तुम्ही म्हणाल मग संतांची मागणी पर अभंग आहे, त्याचा अर्थ काय? संतांनी मागणी मागितली, पण कुठली मागणी मागितली? ज्यांनी देव सुखावेल तेच मागितलंय, देव सोडला तर दुसरं काही मागितलेलं नाही. आणि देवही मागितला नाही खरं तर. काय मागितलं? जे देवाला आवडतं ना ते मागितलंय. जर देवाला संतांचा संघ आवडत असेल तर आम्हाला संतांचा संघ पाहिजे. मग भगवंताला भगवंताची प्रसन्नता ज्याच्यामध्ये आहे त्याच गोष्टी जर संतांनी मागितल्या असतील तर त्यातूनही ते भगवंताला देण्याचंच काम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि त्याच्यामुळे खरी प्रेमाची व्याख्या सुद्धा हीच आहे की प्रेम काय आहे तर प्रेम जिथे परिपूर्णत समर्पण आहे. मग असं भगवंताला परिपूर्ण समर्पण केलेली की देवा एकमेव आम्ही फक्त तुझ्यावरच प्रेम करतो आणि आमचा एकमेव तूच एकमेव आहे, दुसरं अन्यथा कोणीही नाही, असे जे अनन्य प्रेमी आहे, लक्षात ठेवा असे जे अनन्य प्रेमी आहेत. आपल्यापेक्षाही प्रेमाची आणखी एक पातळी आहे की प्रेम करत असताना आम्ही देवावरती प्रेम करतो, भगवंतावरती प्रेम करतो, पण भगवंतावरती प्रेम करत असताना भगवंता व्यतिरिक्तही आम्ही कुणावरती प्रेम करत असतो. भगवंतावरती प्रेम करतो पण भगवंता व्यतिरिक्त इतरांवरती सुद्धा आम्ही प्रेम करत असतो. त्याच्यामुळे प्रेमाचे विषय विविध आहे. त्या कारणाने प्रेम वाटल्या गेलंय एका ठिकाणी त्याला अनन्य प्रेम म्हटलं जाणार नाही. मग अनन्य प्रेम काय आहे की ते सगळ्यात श्रेष्ठ प्रेम सांगितलं की देव जर सोडला तर दुसरा कोणीच नाही, एकाच्याच ठिकाणी असलेलं परिपूर्ण समर्पण, त्याचं नाव खरं प्रेम आहे. की आम्हाला तुझ्याशिवाय कोणी नाही, आम्ही एकमेव तुझ्यावरतीच प्रेम करणार देवा, आणि तूच आमचा सर्व काही आहे, या भावनेने भगवंताला जे समर्पित झाले आहे, अशा प्रेमी सज्जनांचा, अशा प्रेमी संतांचा, सद्भक्तांचा जर संघ घडला तरच तुमच्या मनामध्ये वैराग्य निर्माण होईल, तरच तुम्ही स्वात्मानुभवापर्यंत जाऊ शकाल. या व्यतिरिक्त जर दुसऱ्या प्रेमींकडे जाल तर तुमच्या मनामध्ये भोग निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याचे कितीतरी उदाहरणं आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, ते मी निराळे सांगण्याची गरज नाही. कळाले असतील, आपल्या लक्षात आलं असेल तर फार चांगलं, कारण नको ते विषय आपल्याला या ठिकाणी बोलायचे नाहीत. पण बऱ्याच ठिकाणी असं होतं की सत्यात बऱ्याच जणांचं प्रेम जुडतं हो. कथाकाराला त्याच गावातली काय पोरगी पट्टे समजत नाही, आणि एखाद्या पोरीला कीर्तनातला तब्बलजी मृदंगवादकच काय पट्टो मला कळत नाही. हरकत नाही, आपल्या तुम्ही नाही हो बंधू. काय असतं माहितीये का, उदाहरण म्हणून सांगते आहे, आता उदाहरण यातलीच घ्यावे लागतील ना. आणि बाप खरी आहे, काही खोटी नाहीये, या गोष्टी मला माहिती नाही, या गोष्टी तुमच्याकडनं मला माहिती पडतात. खरं म्हटलं म्हणजे अख्खं म्हणजे शेत पेरल्या जातं, पेरून होतं, पीक घरात येतं, विकल्या जातं, घरी भाव येतो, त्याच्यानंतर आम्हाला या गोष्टी कळतात काय झालं होतं. त्या गोष्टी फार जुन्या झालेल्या असतात, आम्हाला फार नव्या वाटतात, त्याच्यामुळे आता आश्चर्य वाटून घेण्याची काही गोष्ट नाही. यासाठी मी माफी मागून बोलते आहे, याचा अन्यथा अर्थ घेऊ नका, पण वास्तविकता ही आहे बाबांनो. अर्थात तुम्ही व्यासपीठावरती बसत असताना जर भगवंताची कथा भगवंतासाठी करता तर तुमच्या मनामध्ये काम येण्याचा प्रश्न नाही. आणि तुमच्या मनामध्ये जर दुसरा भाव निर्माण होतोय याचा अर्थ तुम्ही भगवंतासाठी व्यासपीठावर बसलेलेच नाही आहात. आणि भगवंतासाठी जो व्यासपीठावर बसला नाही त्याचं जर ऐकत असाल तर मला वाटतं बसलेल्यांच्या अंतकरणात सुद्धा वैराग्य दृढ होणार नाही. म्हणून त्यांचा समागम घडावा ज्यांचा विषय केवळ आणि केवळ विषय तो झाला नारायण. हो विषय तो त्याचा.
विठ्ठल नारायण विषय प्रेमाचा अर्थ काय आहे की सहा ही विकारांची आणि इंद्रियांच्या ठिकाणी असलेली पंच विषयांच्या ठिकाणी असलेली जी प्रवृत्ती आहे ती संपूर्ण प्रवृत्ती कृष्णमय होऊन जाणे. प्रत्येक इंद्रिय हा केवळ आणि केवळ भगवंताकडे लागणं खऱ्या अर्थाने त्याला खरं प्रेम म्हटलेलं आहे. केवळ एकच प्रेमाचा विषय असू शकत नाही की आम्ही एका भावनेच्या प्रवाहात वाहत जातो आहोत म्हणजे ते प्रेम आहे. त्यालाच केवळ प्रेम म्हटलं जात नाही, पण ज्याची कान भगवंता ठाई, ज्याचं नेत्र भगवंता ठाई, ज्याची वाणी भगवंता ठाई, ज्याचं मन भगवंता ठाई. खरं सांगू का, एक मन जर भगवंताला अर्पण केला नाही, हृदयाचा विषय जर भगवंत झाला ना बाबांनो, तर बाकीची सगळी इंद्रिय वृत्ती भगवंताच्या ठिकाणी लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून सांगितलेलं साठ विला हरी जी हृदय मंदिरी. प्रेमाची व्याख्या ही आहे की ज्यांनी भगवंत हृदयामध्ये साठवला, ज्यांनी विषय हृदयाचा खरा विषय म्हणजे भगवंत आहे हे ओळखून हृदय भगवंताच्या ठिकाणी दिलं ना, खऱ्या अर्थाने त्यांच्या सर्व चित्तवृत्ती भगवंताच्या ठिकाणीच लागला. आणि म्हणूनच तुकोबाराने सांगितलेलं आहे, विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. आणि मग माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला. असे सगळी जी विषय आहेत ती विषयी विसर पडिला निशेष, सर्व विषयांचाच विसर पडला कारण विषयच हरिमय झाला. म्हणून जिथे सगळ्या गोष्टीचा विसर पडतो ना ते प्रेम आहे. आणि जर बोलायला आपल्याकडे भरपूर पेटारा असेल तर मग ते प्रेम असू शकत नाही, कारण प्रेमाच्या ठिकाणी बोलल्या जात नाही. प्रेमाच्या ठिकाणी फक्त आणि फक्त नयन संकेतानी वार्ता होत असते आणि त्याचा अन्यथा सुद्धा अर्थ घेऊ नका. मला माहिती आहे आपले डोके फार लवकर कुणीकडच्या कुणीकडे जातात, कारण आपण इथे दिवसभर टिकतो ही मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी, की आपण या वलयामध्ये दिवसभर टिकतो, 7 दिवस टिकतो ही आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आणि हे फक्त भारतातच घडू शकतं, महाराष्ट्रातच घडू शकतं. भारतात म्हटल्यापेक्षा फक्त महाराष्ट्रात, कारण महाराष्ट्र सोडला तर बाकी सगळीकडे 3 तासात सगळा कार्यक्रम आटोपतो, त्याच्यावर कोणाची कॅपॅसिटी राहत नाही. पण महाराष्ट्रामध्ये संतांनी परंपरा अशी लावून दिली, हे वर्षभर हातात सापडत नाही, 8 दिवस व्याजा सकट वसूल करा, सकाळी 5 ते रात्री 12 चलने दो. एवढा 8 दिवसाचा सत्संग आपल्या डोक्यावरती पडतो बाबांनो, पण आपल्या मडक्यात काही घुसत कसं नाही हा प्रश्न मला पडतो. जरा माफ करा, पण काय आहे ना माहितीये का, खरं सांगू का, शरापत छोड दी हमने अब हम शरापत से बोलते ही नहीं. खरी बात ही है कि हमने अभी शरापत छोड दिए, जो हमारे लाइन में आके बैठेगा वो हमारा है, बाकी किसी की हमें जरूरत भी नहीं, क्योंकि हम उसके पंक्ति में बैठ गए हैं. आणि म्हणून त्या पंक्तीत बसायचं असेल तर या, सगळ्यांना आव्हान आहे, सगळ्यांना आमंत्रण आहे, सगळ्यांचं स्वागत आहे. पटत नसेल तर काही हरकत, आग लगे बसती में हम हमारे, बस काय प्राप्त करायचं ते प्राप्त करून घ्यायचं, झालंय ते वाटायचं काम करायचंय. जिसकी झोली बडी होंगी उसके झोली में उतना पडेगा, जिसकी झोली ही नहीं तो उसके लिए हम कुछ कर ही नहीं सकते. इसीलिए प्रार्थना करेंगे भगवान से कि सबकी यह झोली हो, कि संसार निकल जाए, संसार बटोरने की जो आसक्ति है वो निकल जाए और भगवत प्रेम बटोरने की वृत्ति हो जाए, ताकि सबके सब संसार के उस पार लग जाएंगे, भगवान को
अनुभव कर सकेंगे सगळ्यांसाठी ही आमची प्रार्थना आहे. पण यासाठी आता तुमच्या पंक्तीत येणं सोडलंय, आमच्या पंक्तीत येते ते आमचे, कारण आमच्या कानोबानी एकच सांगितलं, माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून, जो आमचा गडी असेल तो आमच्या पंक्तीत आहे, नाही त्याला काही हरकत नाही. बसायचंय पंक्तीत, बसायचंय का हो की नाही? खरंच नक्की नक्की ना? मग पुढच्या वर्षी कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल सुरुवातीचा गजर असला ना की टाळी म्हण वाजवा, भजन करा म्हणायचं काम पडू देऊ नका. पहिल्या सप्त्यापासून आपलं हेच चालू आहे, बरोबर ना? तिथून आपल्या कीर्तनाची सुरुवात तिथून असते, पण म्हटल्याशिवाय आपली टाळी वाजत देवावरती प्रेम करत असाल ना तर परिवर्तन इतक्या लवकर होईल बाबांनो. कारण ज्याच्यावरती प्रेम करताना त्याच्या प्राप्तीसाठी माणूस काहीही करायला तयार होत असतो. म्हणून भगवंतावरती प्रेम असेल तर परमार्थाचं परिवर्तन फार लवकर होणार आहे, आणि प्रेम जर नसेल तर किती सत्य होऊ द्या, परिवर्तनाची अपेक्षा करणं शून्य आहे. विठ्ठल विठ्ठल. परिवर्तनासाठी आपल्याला सप्ता करायचंय, परिवर्तनासाठी ऐकायचंय आणि परिवर्तनासाठी बोलायचंय. बोलणाऱ्याने बोलत असताना स्वतःच्या परिवर्तनासाठी बोलायचंय, आणि ऐकणाऱ्याने ऐकत असताना स्वतःच्या परिवर्तनासाठी ऐकायचंय. आणि विशेष म्हणजे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या समितीने सुद्धा स्वतःच्या परिवर्तनासाठी कार्यक्रम आयोजित करायचा, नाही तर कार्यक्रम आयोजित करायचा ना आपण असतो कुणीकडे, कथा कुठे चालते, कीर्तन कुठे चालतं हे आपल्या डोक्यात काही शिरत नाही. कहा गए थे मालूम नाही, क्या लाया कुछ नाही, अशी कंडिशन होते. सगळं खर्च होऊन बसलेला असतो, सगळं मुदलीत जमा असतं, जरा काहीतरी व्याज असू दे. म्हातारपणात तेच व्याज आपल्या कामात येणार आहे. परमार्थाचा जेवढा पुण्य संचय कराल, साधनेचा संचय कराल, तर ती साधनेची ऊर्जाच आपल्या अंतिम समयाला कामात येणार आहे. ती ऊर्जा नसेल ना बाबांनो तर लक्षात ठेवा, तुम्ही म्हणाल आम्ही कीर्तन ऐकलं, कीर्तनकाराने सांगितलं आम्ही इतकी कीर्तन केली, कथाकाराने सांगितलं इतक्या कथा केल्या, समितीवाल्याने सांगितलं आम्ही एवढ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. मेल्यावरती ज्यावेळी चौफुल्ली येते ना, त्या चौफुल्लीवरती एक चौकीदार विचारायला येतो, इथे येऊन केले काय? आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही एवढं द्याल की आम्ही दिवसाला 3 कीर्तन केले, वर्षाला एवढी कीर्तन केले, आयुष्यभरात एवढ्या कथा केल्या, आयुष्यभरात एवढे सप्ताह केले, तो तुम्हाला 0 मार्क देणार आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण तुम्ही किती कीर्तन ऐकले, किती कीर्तन केले, किती कथा केल्या, किती सप्ताह केले, याला काही किंमत नाही. तुम्ही तुमच्यात किती परिवर्तन केलं आणि तुम्ही तुमची साधना किती वाढवली याच्यावरती तुमची पुढची गती अवलंबून आहे. आज जागे व्हाल तर पुढे तुमचा भविष्यकाळ चांगला आहे. म्हणून आज साधनेला लागणं अत्यंत गरजेचं आहे. परमार्थाचं हे क्षेत्र मनोरंजनासाठी नाहीये बाबांनो, किंवा हे परमार्थाचं क्षेत्र काहीतरी आपल्याला वेळ घालवायचा याच्यासाठी सुद्धा नाही. परमार्थाचं हे क्षेत्र ना प्रसिद्धीसाठी आहे ना पैशासाठी आहे, हे क्षेत्र केवळ आणि केवळ आपल्या आत्मप्रगतीसाठी आहे, की या माध्यमातून आम्हाला आमच्या आत्मउद्धाराचा मार्ग विकसित होईल, आम्हाला हा मार्ग दृढ होईल आणि त्यातून आम्हाला चालावं कसंही दिशा मिळेल यासाठी हे क्षेत्र संत महात्म्यांनी लावून दिलंय. आणि हा जर भाव काढला